स्क्रॅप फॅब्रिकमधून दोन फॅब्रिक घेतलेत, एक फोल्डेड फॅब्रिक आहे आणि एक नीटचं फॅब्रिक आहे. एक कॅरी बॅग घेतले, तिन्ही सेम साईजचं कट करून घ्यायचे. आता फोल्डेड फॅब्रिकमध्ये कॅरी बॅग इन्सर्ट करून आपल्याला याला अटॅच करून घ्यायचे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकूया, त्यानंतर थोडंसं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे. सेम नीटचं फॅब्रिकलाही वरच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे. आता दोन्ही फॅब्रिकला पिनअप करून तिन्ही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करूया आणि छोटे छोटे कट्स देऊन ही बॅग आपल्याला फोल्ड करून घ्यायची. त्यानंतर माझ्याकडं सेम फॅब्रिकचं एक नीटची स्ट्रीप पडून होती, तर त्याचाच वापर मी इथं नॉड तयार करण्यासाठी करते. तर नॉड तयार करून आपल्याला बॅगला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि ही झिरो इन्व्हेस्टमेंटची आपली सोप सेवर बॅग तयार झाली आहे. हे आता या फॅब्रिकला मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. आणि दोन्ही साईडला थोडंसं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. फोल्डेड साईडमध्ये नॉड इन्सर्ट करायचं आहे, त्यामुळे थोडीशी जागा ठेवून फोल्ड करायचं आहे. त्यानंतर याला आपण छोटीशी बॅग तयार करून घेऊया. नॉड इन्सर्ट करायचं आहे आणि ही आपल्या छोट्याशा सोपसाठी छोटीशी सोप सेवर बॅग तयार झाली आहे. बाळाच्या जंपसूटचा कट केलेला कपडा पडून होता, तर त्याचा मी असा चौकोनी एक पीस कट करून घेतला आहे. त्याला फोल्ड करून पूर्ण बाजूंनी स्टिच करून घेते. एक बाजू खुली ठेवायची. मला थोडंसं साईज मोठी वाटली म्हणून मी कट करून घेतलं. त्यानंतर फोल्ड करून घेऊया. आणि यामध्ये आता छोटे छोटे फॅब्रिकचे पीसेस इन्सर्ट करायचे. थोडा व्हॉल्यूम दिसला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला यात कपडे भरून घ्यायचे. त्यानंतर अशा पद्धतीनं आतल्या साईडने थोडंसं फोल्ड करून इथं स्टिच करून घ्यायचे. आणि इथं आपले शिलाईसाठी रोजच्या कामासाठी लागणारी वस्तू तयार झाली आहे.